कोपरगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थांचे विश्वस्त तथा संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे आणि प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, जागतिक पॅराग्लायडिंगचे अप्पासाहेब डूस, कलाल महानुभव डॉक्टर गुलाबराव वरकड, बाळासाहेब वल्हे, नवनाथ आगवान, अशोक शिंदे, अशोक गायकवाड, शिवाजीराव भगुरे, त्याचबरोबर भागवत गुरुजी, मल्हारी मलिक, संतोष मलिक, संस्थेचे चेअरमन केशवराव भवर, संचालिका सुनीता भवर, स्वप्नील भवर, अनुजा भवर आदींसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन केशवराव भवर यांनी केलं. यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागापेक्षा शैक्षणिक आणि विविध स्पर्धांसह कोणत्याही गोष्टीत मागे राहू नये याकरिता माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या आशीर्वादानं आणि विपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक कार्य चालवित जर प्रेरणा मिळाली असेल ते आदरणीय बिपिन दादांकडनं. आणि दुसरी गोष्ट मला अभिमानाने सांगावं इच्छितो की 1983 साली या तालुक्याचे नेते आदरणीय कोल्हे साहेब यांनी पॉलिटेक्निक कॉलेज चालू केलं आणि त्यामध्ये आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं. मला आजही आठवतं की आपल्या भागातले आमच्या गावातले जवळजवळ 3 विद्यार्थी होते, शिरसगावचे होते, काही गोदेगावचे होते. आम्ही सर्व मिळून आदरणीय कोल्हे साहेबांना भेटलो आणि साहेबांना सांगितलं आमच्या वडिलांनी की ह्या मुलांना ॲडमिशन घ्यायची, पण आमच्याकडे पैसे नाही, आम्ही दुष्काळी भागातले. साहेबांनी सांगितलं की ह्या मुलांना पहिलं ॲडमिशन द्या आणि त्या बेसवरती आम्हाला ॲडमिशन दिलं गेलं. आणि मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कॉलेजमध्ये आम्ही डिप्लोमा झालो. डिप्लोमा झाल्यामुळं आम्हाला एक दिशा मिळाली, एक टेक्निकल नॉलेज मिळालं आणि आज तुमच्यासमोर मी त्याच माध्यमातून आज उभा आहे. तर अध्यक्षीय भाषणात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिनदादा कोल्हे यांनी केशवराव भवर यांच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक करत संगणक साक्षरता ही आधुनिक काळाची गरज असून आधुनिक काळाची ती गुरुकिल्ली आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या शिक्षणाला विशेष महत्त्व दिलं पाहिजे, तसेच आज ऑनलाईन प्रणालीला देखील विशेष महत्त्व दिलं पाहिजे असं सांगितलंय. करायची म्हणून केशव आले, म्हणलं तुम्ही सुरू करा, तुमच्या परिसरातील लोकांना बरोबर घ्या. तिथले माझा काही व्यवसाय नाही आहे किंवा माझा काही मी काही करू शकणार नाही, व्यवसाय म्हणून नाही, पण आपल्याला आपल्या परिसरातील लोकांना तुम्हाला ज्ञान देण्याचं काम करायचं आहे म्हणून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. त्यांनी सुरुवात केली, गावामध्ये सुरुवात केली, 2 खोल्या घेऊन गावामध्ये सुरुवात केली. नंतर आपण ज्या प्रांगणामध्ये बसतो इथं सुरुवात केली, बरेच टीका टिप्पणी सुरुवातीला व्हायला लागली केशवरावरती. पण आपल्या सगळ्यांना कल्पना नसेल, गव्हर्नमेंट सी ज्या संस्थेला अनुदान नसतं ती शाळा चालवणं फार अवघड असतं, कारण की शिक्षक जे असतात, चांगले शिक्षक आणायचे असले तर त्यांना सुद्धा पगार द्यावा लागतो, ती फी असती. आपल्याला कल्पना आहे, केशवरालाही कल्पना आहे की ग्रामीण भागातले आपल्या दुष्काळी पट्ट्यात जे असल्यामुळं किती फी आकारली पाहिजे. म्हणून तुम्ही शाळा सुरू करा. आणि आज ह्या जे छोटंसं रोपटं लावलं होतं 25-30 मुलांवर जी शाळा सुरू झाली, 610 विद्यार्थी आज त्याच्यामध्ये ज्ञान घेत आहेत आणि ते सातवीचे फक्त 7वीपर्यंत वर्ग आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो नॅचरल ग्रोथ. म्हणजे जशी तुकडी वरती जाईल, जर कधी कमर्शियल म्हणजे ज्याला कमर्शियल करायचं असतं, तर आतापर्यंत केशवरावची शाळा ही गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल ही 10वीपर्यंत विद्यार्थी कधीच गेले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, कारण की त्यांना त्या शाळेचा दर्जा, इथल्या परिसरातील लोकांचा विश्वास, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन अनेक आमचे 2 अशोकराव बसलेले तिथं, असे अनेक इथं लोकांचे सगळ्यांचं सहकार्य तिथं त्यांना लाभत आहे.
या प्रसंगी संगणक प्रयोगशाळा आणि पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राचार्य विनायक धस, उपप्राचार्य संतोष मलिक, बाबासाहेब पिंगळे, नंदू पगारे, योगेश गायकवाड, बाबासाहेब परजणे, एकनाथ जोरवर, संदीप जाधव, प्रकाश मांडुडे, त्याचबरोबर महेश ढेपले, अण्णासाहेब बोजगे, आबा साठे, राजू भोसले, ज्ञानेश्वर भोसले, गोरख कोल्हे, कुलदीप भागवत, राहुल आव्हाड, अमोल बागल आदींसह शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतल्यात. या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य विनायक धस आणि स्वप्नील भवर यांनी केलं, तर आभार एकनाथ जोरवर यांनी मानल्यात. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.